बाबा आमटेंनी जे कार्य केलं जो आपल्यासमोर आदर्श घालून दिला आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांचा वारसा ज्या पद्धतीने जपला आज तीन पिढ्या या सामाजिक कार्यामध्ये अहोरात्र स्वतःला वाहून घेत आहेत. मला खूप आनंद वाटतो सांगताना की कौस्तुभ आमटे हा माझा खूप चांगला मित्र आहे. नुसता मित्रच नव्हे तर तो माझा भाऊ आहे आणि असा माझा एक भाऊ आहे याचा मला अभिमान आहे की जो आज समाजासाठी इतका झटतोय आणि त्या संपूर्ण कुटुंबाविषयी मनामध्ये प्रचंड आदर आहे. म्हणजे त्या व्यक्तींना जरी प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी त्यांचं कार्य आपल्या अगदी हृदयापर्यंत थेट पोहोचलेलं आहे आणि ही सगळी मंडळी जे करतायत ते कदाचित 100% आपल्या आयुष्यात उतरवणं आपल्याला शक्य नसेल, पण त्यातला 1% जरी आपण काही करू शकलो तरी सुद्धा मला वाटतं हे भारताचं चित्र वेगळं असेल आणि भारत आणि इंडिया हा फरक राहणार नाही. भारत एकसंध एकजीव होऊन आपल्यासमोर येईल. असाच एक छोटासा प्रयत्न, एक खूप सुंदर कल्पना भारत फॉर इंडियाने मांडली आहे. 26 डिसेंबर हा बाबा आमटेंचा जन्मदिवस आणि त्यांच्या स्मृती आपल्या मनामध्ये आहेत. हा त्यांचा जो संदेश आहे, हे त्यांचं जे कार्य आहे, हे जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल, त्यांची आठवण जर समाजामध्ये चिरंतन ठेवायची असेल, तर एक छान विचार भारत फॉर इंडियाने मांडलाय की का मग हा दिवस आपण समाज दिन म्हणून साजरा करू नये. तर बाबा आमटेंचा हा जन्मदिवस आपण जर समाज दिन म्हणून साजरा केला तर या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची आठवण आपल्या मनामध्ये जागी होईल आणि काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करण्यासाठी एक निमित्त हवं असतं, एक दिवस हवा असतो, तर तो दिवस समाज दिन ठरू शकेल. आणि ही सुंदर कल्पना मला फार भावली आहे. माझी पूर्ण खात्री आहे की तुम्हालाही भावेल. तर आपण सगळेच या माध्यमातून प्रयत्न करूया, भारत फॉर इंडियाच्या माध्यमातून, की हा दिवस समाज दिन म्हणून साजरा व्हावा आणि या निमित्ताने एक संकल्प करूया की जे जे काही शक्य असेल आपल्याला भारत आणि इंडियातली ही दरी मिटवण्यासाठी ते सगळे प्रयत्न आपण करूया.